Yeah. Good afternoon, Vasa. Thank you. नाम सांगा तुमची ओळख करून द्या. मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दरेगाव या गावचा रहिवासी आहे. मी दहावीचं शिक्षण ज्ञान प्रगती विद्यालय हराळे येथून केलेलं आहे. मी बारावीचं शिक्षण विद्या प्रतिष्ठानच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातून केलेलं आहे. ते बारामती येथे आहे. मी माझं इंजिनिअरिंग एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी येथून केलेलं आहे. आणि मी मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. बरं, दहावीचे किती मार्क्स होते? दहावीला मला 91.45 टक्के होते. आणि बारावीला मला 72.83 टक्के. एवढं कमी का झाले बरं मार्क्स? एक पहिलं कारण म्हणजे दहावीपर्यंत माझं पूर्ण मराठी मिडियम होते आणि बारावीला काही सब्जेक्ट म्हणजे बऱ्यापैकी सब्जेक्ट इंग्लिशमध्ये असल्यामुळे मला जरा त्याला हे करण्यासाठी वेळ दिला, त्यामध्ये मार्क कमी आले. थोडंसं एकमेव कारण आहे का? इंग्रजी हे एकमेव कारण आहे. आणि सिरियसनेस पण मला वाटते थोडासा कमी झाला असेल. दहावीला जेवढं मी घराच्या हॉस्टेलला राहत होतो, दहावीला तिथे अभ्यास करून घेत होते आणि त्यावेळेस कॉम्पिटिशन पण म्हणजे दहावीला हॉस्टेलला राहत होतात की दहावीला घरी राहत होतं? दहावीला हॉस्टेलला राहत होतो मी. 14 दहावीला हॉस्टेलला राहत होतो. बरं. आणि 11वी 12वीच्या वेळेस पण हॉस्टेलला राहत होतो. पण त्यावेळेस जसं ते गुरुकुल होतं दहावीला आणि ते गुरुकुलमध्ये अभ्यास करून घेण्यासाठी काही पण नसतात आणि तिकडं स्वतः अभ्यास करावा लागतो, त्यामुळे तर सिरियसनेस पण थोडासा कमी झाला. गुरुकुल पद्धत काय असते बरं, जुन्या काळापासून जी चालत आलेली आहे? गुरुकुलमध्ये जुन्या काळात राजे त्यांचे म्हणजे तर राजपुत्र गुरुकुलमध्ये शिकायला म्हणजे गुरूंकडे शिकायला जात होते आणि तिथंच राहून निवास करून सर्व गोष्टी गुरुकुलामध्ये करून ते शिकत असतात. राजपुत्र खेरीज दुसऱ्या कोणाला गुरुकुलमध्ये प्रवेश नव्हता का? राजपुत्राखेरीज पण गुरुकुलामध्ये असतील असं मला वाटतं. एवढं मला त्याबद्दल जास्त माहित नाही. कर्णाची कथा माहित आहे का तुम्हाला? कर्ण जे आहे महाभारत, कर्णाला घेतलं होतं का वरून? महाभारताला सर एवढं माहित नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय तुम्ही? येस. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2017 पूर्ण झालं? 2017. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही काय करत आहात? मॅडम मी 3-4 वर्ष अभ्यास केला, त्यानंतर मला 2020 राज्यसेवेमधनं सिलेक्शन झालं आहे. मी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहे. कुठे कार्यरत आहात? पुणे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र पुणे येथे कार्यरत आहे. बरं, तिथे काय काय काम असतात तुमचे? कौशल्य विकास डिपार्टमेंट 3 सेक्शन आहेत, कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता. कौशल्य विकासामध्ये गव्हर्नमेंटच्या विविध स्कीम्स आहेत, त्या विविध ट्रेनिंग पार्टनरच्या माध्यमातून नवीन उमेदवारांना आणि तरुणांना कौशल्य देण्याचं काम होतं. रोजगारामध्ये रोजगार मेळावे भरून तरुणांना कंपन्यांच्या जसं मागणी असेल त्यानुसार आम्ही रोजगार मिळाव्यातून त्यांना पुरवठा करत असतो आणि उद्योजकतेच्या माध्यमातून विविध कॉम्पिटिशन स्पर्धा भरून नवीन आयडिया ज्या असतील त्या त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना बक्षिसे देत असतो विविध कार्यक्रम. सध्या भारतामध्ये रोजगाराची काय परिस्थिती आहे? आपल्याकडे तरुण वयातले भरपूर म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड असल्यामुळे भरपूर तरुण अवेलेबल आहेत आणि त्यानुसार त्यांना रोजगाराची उपलब्धता कमी आहे. 5-6% दरम्यान बेरोजगारी आपल्याकडे आहे. बेरोजगारी आणि कौशल्य नसणे याच्यामध्ये तुम्हाला काही वाटतो का साम्य फरक, काही रिलेशन सांगता येईल त्याच्यामध्ये? आम्ही आता रिसेंटमध्येच 2-3 कंपन्याला मी भेट दिलेली आहे, फोर्स मोटर्स आणि थर्मॅक्समध्ये. त्यांची एकच म्हणजे मागणी होती की जे तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट देताय म्हणजे आम्हाला जे स्किल हवे आहेत ते त्यांच्याकडे नसतात आणि त्यामुळं आम्ही त्यांना रिक्रूट करत नाही. त्यामुळं जे कंपनींना इंडस्ट्रीला स्किल हवे त्या प्रमाणात कॅन्डिडेटकडे स्किल नसतायत, हा खरा प्रॉब्लेम आहे. मग स्किल वाढवण्याच्या दृष्टीने सध्या मग तुम्ही काय कार्य करत आहात किंवा काय प्रयत्न करताय?
त्याचप्रमाणे त्यांच्याकडून ह्या गोष्टीवर आम्ही वर्क करतोय की त्यांना ज्या स्किल कौशल्य असलेले कॅन्डिडेट्स हवेत ते आम्ही लिस्ट मागून त्यानुसार आम्ही ट्रेनिंग पार्टनरला सांगतोय की ह्या स्किलचे विद्यार्थी तुम्ही तयार. तुम्ही स्वतः इंजिनिअरिंग केलेले मेकॅनिकलमध्ये बरोबर? येस. तुम्हाला असं वाटत नाही का की आपलं जे कॉलेजचं शिक्षण असतं आता हे फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगचं शिक्षण तर तिथेच आपलं स्किल का डेव्हलप होत नाही मुलांचं? जो सिलेबस असतो डेव्हलप झालेला तो जास्त थेरॉटिकल ओरिएंटेड आहेत सध्याचे, त्यामुळं तसे स्किल म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज जास्त यायला हवं उमेदवारांकडे ते मिळत नाही, त्यामुळं तसे स्किल अवेलेबल होत नाहीत त्यांच्याकडे. बर, सावित्रीबाई फुलेंबद्दल 5 वाक्यात काय सांगू शकता? सावित्रीबाई फुले ह्या शिक्षण क्षेत्रातलं मोठं नाव आहे. त्यांनी समाज सुधार ज्योतिबा फुले यांच्या साह्याने समाज सुधारण्याचे काम केलेलं आहे. भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू झाली 1848 साली, त्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनी सुबोध रत्नाकर सारखे ग्रंथ लिहिलेले आहेत आणि 1895 साली ज्यावेळेस प्लेगची साथ आली होती त्यावेळेस त्यांनी प्लेग रोग यांचंही म्हणजे रोग यांची शुश्रूषा केली होती. तुम्ही वाचलाय का ग्रंथ सुबोध रत्नाकर? सुबोध रत्नाकर काय सांगितलं त्याच्यामध्ये? सुबोध रत्नाकर मी ग्रंथ वाचलं नाही, फक्त अभ्यास करत असताना मला त्याचा संदर्भ आला. माळढोक पक्षी माहित आहे का तुम्हाला? येस. माळढोक पक्ष्याचा IUCN स्टेटस सांगाल का मला? क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. बर, सोलापूरशी काय संबंध आहे बघ त्याचा? सोलापूरमध्ये माळढोक अभयारण्य आहे नांदज येथे, त्यासाठी तर संदर्भ आहे. मग आता काय माळढोक पक्षासमोर काय आव्हान आहे बरं आजच्या डेटमध्ये? सध्या माळढोक पक्षी हा सोलापूर जिल्ह्यात तर दुर्मिळ झालेला आहे आणि त्यांची त्यांचं घट होत आहे संख्येमध्ये. आता याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने काय सुचवलेलं आहे आपल्याला माहित आहे का तुम्हाला? सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट सुचवली आहे सध्या मला. राज्यपाल हे पद रद्द करायचं का बरं आपण? राज्यपाल नकोय सर रद्द करायला असायला हवं. आता एका राजकीय पक्षाने आपल्या इथं मागणी केली की राज्यपाल हे पद नकोच ते रद्द करून टाका, कारण केंद्र राज्य संघर्ष राज्यपाल ह्या पदामुळे जरा जास्त शिगेला पोहोचतोय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? मला तर एक तर चुकीची वाटते की मागणी चुकीची वाटते राज्यपाल पद रद्द करावे, कारण आपली घटना म्हणजे घटनेची निर्मिती अशी झालेली आहे की प्रबळ केंद्र सरकार आणि राज्य त्याला सहाय्यक असे आहेत पूरक आहेत, त्यामुळं जर राज्यपाल हे पद केंद्राचा प्रतिनिधी म्हणून एक आणि दुसरा एक तर कार्यकारी प्रमुख राज्याचा म्हणून काम करत असतो त्यामुळे ते पद वाद का होतात मग इतके वाद जे आहेत ते? Article 200 माहिती आहे का तुम्हाला? Column 200? येस सर. काय बरं Column 200? Column 200 नुसार जे आपले कायदे विधिमंडळाने पारित केलेले कायदे आहेत त्याला राज्यपाल संमती देण्याविषयी तरतूद आहे. त्याचं काय वाद चालू आहे बरं? काय इश्यू आहे त्याचा सर? काय इश्यू आहे? कालावधी किती सांगितला आहे बरं त्याच्यामध्ये? किती दिवसामध्ये राज्यपालाने जे आहे पारित केलेल्या विधेयक सही केली पाहिजे? कालावधीचा असे तरतूद नाही. हेच वादाचं कारण आहे का बरं? राज्यपाल त्यांच्याकडे वेटो पॉवर आहे ते वापरू शकतात. राज्यपालाकडे वेटो पॉवर आहे, मूळ मुद्दा कालावधीचा आहे बघा. बर ठीक आहे. राष्ट्रपतीच्या वेटो पॉवर सांगा बरं कुठल्या कुठल्या असतात? एक ॲब्सोल्यूट व्हिटो असतो, दुसरा गुणात्मक असतो, तिसरा पॉकेट असतो आणि चार टाईपचे असतात. चौथा आता सध्या चौथा एक निलंबनात्मक क्वालिफाईड जो आहे तो अमेरिकेत गुणात्मक म्हणजेच क्वालिफाईड आणि एक राहिला निलंबनात्मक राहिला. वेटो पॉवर्स बघा युनायटेड नेशन्सच्या बाबतीत पण मध्ये पण आहेत. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे आहे वेटो पॉवरचा विषय समोर येतो. किंवा तुम्ही आता युक्रेन रशियाच्या याच्यात ऐकलं असेल रशियाने वेटो पॉवर वापरलं. काय बरं ते प्रकरण? म्हणजे 5 जे 15 पैकी जे 5 सदस्य आहेत कायम परमनंट त्यांना वेटो पॉवर आहेत सर, ते विविध
जे संरक्षणाविषयी मुद्दे असतील किंवा लढाईचे मुद्दे, कुठले पाच सदस्य बरं भेटोभावर असणार आहे? अमेरिका, रशिया, युके, फ्रान्स. बरं ठीक, टेस्ला ह्या कारबद्दल काय माहिती आहे बरं तुमच्याकडं? टेस्ला एलन मस्क यांची कंपनी आहे आणि टेस्लानी रिसेंटली इलेक्ट्रिक कारचं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. त्यांनी बेंगलोर येथे आपल्या इथं एक कंपनी टाकण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि टेस्ला कारबद्दल सध्या लोकांची मागणी वाढते इलेक्ट्रिक कार असल्यामुळे ते बाहेरच्या देशात तर चालतात, सध्या भारतामध्ये तर प्रोडक्शन सुरू झालेलं नाही. होणार आहे का भारतामध्ये प्रोडक्शन सुरू? येणार आहे टेस्ला? त्याविषयी जास्त माहिती नाही, फक्त त्यांनी बेंगलोरमध्ये एक प्लांट स्थापन करणार होते याबद्दल मी न्यूज ऐकली होती सर. आता बघा हे जे प्लांट आहेत, आपण पण प्रयत्न करत होतो, महाराष्ट्र शासन पण टेस्लाच्या ब्रँचसाठी प्रयत्न करत होतो, नंतर तो कर्नाटकमध्ये गेला. किंवा आता रिसेंटली तुम्ही अशा न्यूज ऐकल्या असतील, महाराष्ट्रामधले काही प्रकल्प जे आहेत तर ते शेजारच्या राज्यात गेले. मग याच्यामुळे जे आहे आपल्या रोजगारांवर परिणाम होतो का? निश्चितच सर, ज्या ठिकाणी प्लांट तयार होत असतात त्या ठिकाणच्या स्थानिकांना रोजगार मिळत असतात. जर आपल्या महाराष्ट्रमधनं गुजरातमध्ये किंवा कर्नाटकमध्ये प्लांट जात असतील तर इथले रोजगार कमी होत आहेत, इथल्या स्थानिकांना जे रोजगार मिळणार होते ते मिळणार नाहीत आणि येथील गुजरात किंवा कर्नाटकमधल्या आपले स्थानिक तिकडे जाऊन जॉब नाही करू शकत का त्या कंपनीत? जे वरच्या म्हणजे इंजिनियर्स लोक असतात त्यांचं कॅम्पस थ्रू इंटरव्ह्यू थ्रू जाऊ शकतात ते, पण जे बेसिक स्टाफ असतो त्या स्टाफला जसे आय टी आवाले ते तिथले स्थानिकांना जास्त राहायला प्रेफरन्स देत असतात तिथल्या कंपनींना. हुतात्म्यांची नावं सांगा बरं. मल्लापादन शेट्टी, कुरुबान हुसेन, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे, असे चार हुतात्मे आहेत सर. कौशल्य विकास आणि रोजगार मार्गदर्शनमध्ये तुम्ही सध्या काम करता आणि तुमचं स्वतःचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, बरोबर आहे? भारतातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं बाहेर पडणाऱ्या मुलांमध्ये 90% किंवा त्याहून अधिक मुलांचं इंजिनिअरिंगची जी त्यांनी घेतलेल्या शिक्षणाची जी क्वालिटी आहे ती अजिबात इंडस्ट्री रेडी नाही असं एक क्रिटिक केलं जातं, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? सर मला सहमत आहे. मला वाटतं तसं की सध्या जास्त इंडस्ट्रीवरती स्किल नसतात तर जे पास आउट होतात त्यांना ती बदलायला बदलणं आवश्यक गरजेचं आहे. येस सर, सिलेबस आणि जे एकंदरीत सिलेबस आहे तो बदलायला हवा. नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्य काय सांगाल? नवीन शैक्षणिक धोरण धोरणानुसार एकाच वेळी आपल्याला जर फिजिक्स शिकत असेल तर त्याच वेळेस तुम्ही कला किंवा आर्टचा सब्जेक्ट घेऊन तुम्ही इंटरेस्टेड सब्जेक्ट घेऊन तुम्ही डिग्री पास करू शकता. आणि त्यानंतर जसे आता 3-4 वर्षाची डिग्री झाल्यानंतर परत 2-3 वर्षाचे पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं, तसं तिथं 3 वर्षानंतर 1 वर्षासाठी म्हणजे 3 वर्ष कंटिन्युअस केलं तर 1 वर्षात तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 2 वर्ष केल्यानंतर तुम्हाला PhD मिळू शकते. याच्याशिवाय फोकस काय आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा? जी जे मोटिव्ह आहे किंवा जो उद्देश आहे तो मुळाचा मूळ उद्देश काय आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा? म्हणजे हा बदल केला ठीक आहे, अकॅडमिक स्ट्रक्चर बदललं हे बरोबर आहे, पण ते का बदललं, त्याचा हेतू काय, याच्याशिवाय अजून काय आहे नवीन शैक्षणिक धोरणात? एकंदरीत जे स्किल पण प्रोव्हाइड करणार आहे आपण, 6वी नंतर स्किल प्रोव्हाइड करणार आहे आणि एक परिपूर्ण व्यक्ती किंवा परिपूर्ण उमेदवार निर्माण करण्याचा 2020 प्रयत्न केला. बरं, आता साधारणपणे तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जे कारखाने काम करताय असं म्हणूयात आपण, तुम्ही व्यवस्थेचा भाग आहात, तर व्यवस्था हा काही सकारात्मक अर्थाने शब्द वापरला जात नाही. जेव्हा तो सिस्टम आपण असं म्हणतो तेव्हा असं म्हटलं जातं की सिस्टम कडे पॉझिटिव्हली बघितलं जात नाही. तुम्ही काम करता आतमध्ये, आतूनचा तुमचा अनुभव कसा आहे? व्यवस्था खरंच म्हणजे टीकेलाच फक्त हे पडते, काय अडचणी काय आहेत व्यवस्थेमध्ये? गव्हर्नमेंट जी आपली सिस्टीम पूर्ण आहे ती परिपूर्ण म्हणजे त्यांच्या पद्धतीने पूर्ण लोक कल्याणकारी असण्याचा प्रयत्न करते. काही ठिकाणी लोकांना ते
म्हणजे वाटत नसेल तर तिथं पण काही फीडबॅक असतील लोकांकडून, ते घेऊन शासन त्यात सुधारणा करायचा प्रयत्न करत असते. आणि जर हे लोकांचे अनुभव असतील तर आम्ही आणखी चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करू. मग तरी पण असं ओपिनियन काय व्यवस्थेविषयीचं की व्यवस्था त्रासदायक आहे? मला एक कारण वाटतं की जे कागदपत्रामध्ये दिरंगाई असते कामात, ते एक कारण असू शकतं जर त्यांना वाटत असेल तर. पण मला वाटतं शासन त्यांच्या परीनं पूर्ण प्रयत्न करते लोक कल्याणकारी असण्याचा. आता तुम्ही तुमची जर निवडीकडनं महाराष्ट्र लोकसेवा मार्फत या ह्याच्यातून झाली, उपजिल्हाधिकारी पदावरती झाली किंवा तहसीलदार या अशा महत्वाच्या पदांवर, जुन्या या अनुभवातलं तुम्ही काय तिकडे घेऊन जाल किंवा इम्प्लिमेंट कराल? मला तरी सर सध्या एकच महिन्याचा अनुभव आलेला आहे, तरीही मी आतापर्यंत जो एक महिन्याचा अनुभव आहे आलेला आहे त्यातून एक लोकांप्रती माझी जी जबाबदारी आहे ती तिथेही तसंच समोर जाऊन लोकांप्रती उत्तरदायी असण्याचा प्रयत्न करेल आणि जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेल. बरं, एनपीटी, एलपीटी, एमपीटी हे शब्द ऐकलेत तुम्ही तुमच्या फील्डमध्ये, जे की कौशल्य विकासाशी संबंधित आहेत? ऐकलेले आहेत पण आणखी माझा संदर्भ माहिती. ठीक, तुमच्याबद्दलचे दोन निगेटिव्ह पॉइंट काय सांगाल तुम्हाला असं वाटतं की बाबा दोन तीन? मी स्पष्ट वक्ते पण आहे, स्पष्ट वक्ता आहे जास्त. स्पष्ट वक्ते पण ही निगेटिव्ह गोष्ट वाटते तुम्हाला? निगेटिव्ह नाही पण कधी कधी समोरच्याला निगेटिव्ह वाटते त्यामुळे. बरं, अजून एका चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे कोणते गुण असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? एक चांगला प्रशासकीय अधिकारी संवेदनशील असायला पाहिजे महत्वाचं पहिल्यांदा, तो प्रामाणिक असायला हवा आणि त्यानं जबाबदारी घ्यायला हवी कामाची. बर, संवेदनशील आणि प्रामाणिक, बरोबर. तुम्हाला दोन एक्झाम्पल सांगते. समजा एखादा उमेदवार उमेदवार मुलाखत दिला आलेला आहे तर तो संवेदनशील आहे पण तो प्रामाणिक नाही, आणि दुसरा एक उमेदवार जो प्रामाणिक आहे पण संवेदनशील नाही, तुम्ही कोणाची निवड कराल? हो ना, पण तुम्हाला जे सिच्युएशन दिलेली आहे त्यातून तुम्ही निवड कोणाची कराल? दोनच लोक आहेत, तुमचं पोस्टिंग झालं आणि तुम्हाला असं कळलं की तुम्हाला तुमचा इमिजिएट असिस्ट निवडायचं आहे, तुम्हाला अशी माहिती मिळाली की दोन लोक आहेत पण दोघांचं जसं त्यांनी सांगितलं तसे गुण आहेत, त्यातला कोण घ्या? मी प्रामाणिक लागेल. जो प्रामाणिक आहे पण संवेदनशील नाही अशा व्यक्तीला का? तो प्रामाणिक असेल आणि नंतर त्याला डिपार्टमेंट आल्यानंतर लोकांचे जे प्रश्न बघून तो संवेदनशील बनू शकतो, त्यामुळे सुरुवातीला प्रामाणिक महत्त्वाचं. तुम्ही आजचा पेपर वाचला न्यूज पेपर? आजचा पेपर पूर्ण नाही वाचला पण फ्रंट पेज बघितलं. काय महत्त्वाच्या बातम्या वाटल्या तुम्हाला? पहिल्या पेजवर 2023 स्वागत करण्याच्या बाबतची एक न्यूज होती. अजून तुम्ही काय संकल्प केलेला आहे आता नवीन वर्षासाठी? नवीन वर्षासाठी मी एक्सरसाइज जास्त करण्याचा प्रयत्न. चालेल, तुम्ही येऊ शकता. धन्यवाद. हॅव अ नाइस डे.